काय केले? लसूण ठेचून घेतले. काय बनवतोय? कारल्याची भाजी. अच्छा, सुकी ना? अच्छा. कारली धुवून घेतली का? नाही, मिठाच्या पाण्यात धुवून घेतली. कशी? डायरेक्ट साध्या पाण्यात ना? किती? अर्धा किलो कारली आहे का एक किलो? अर्धा किलो कारली घेतली. ही फक्त लसणावर आणि तेलावर बनवते का भाजी? मग चवीला कशी कडू लागते का? कशी कडू लागणार काही नाही ना? अच्छा, फक्त लसणावर. आणि मग याच्यात काय लाल तिखट वगैरे काय टाकायचं का नाही? फक्त हळद, हळद मीठ आणि लसूण. मीठ टाकलं ना आपण? आता मीठ कशा करता टाकलं? हे लवकर शिजण्या, असे लवकर शिजण्याकरता. आणि मग हळद कधी टाकायची? असे 5-10 मिनिटांनी. आता आपण याच्यात पाणी टाकणार आहेत का? नाही, फक्त वाफेवर. वाफेवर शिजवायची? नाही, शिजते ती. अच्छा, तर आपण ढाकण ठेवलंय ना त्याच्यावर. मग आता ह्याच्यावरती पाणी टाकणार का? नाही ना, असं काही नाही ना. मस्त वाफेवरती हे झाली, नरम पडली ना आता ती. आता हळद टाकतोय का आपण त्याच्यात? हळद केवढी टाकायची? अर्धा चमच. अर्धा चमच. मग याची चव कशी लागणार? कारण याच्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाहीये, मसाला वगैरे काहीच नाही. मग मीठ आणि नुसतं हळदीवर कसं लागतं त्याची चव? आता हे कसं डाळ भात बरोबर खायला चांगलं वाटेल की चपाती भाजी बरोबर? चपाती बरोबर सोबत डाळ भात सोबत. आता आपण ढाकण ठेवलं ना त्याला. आता किती मिनिटं ठेवायचं तसं आहे वाफत? 10 मिनिटं ना. झाली ना ग भाजी? हे बघा, अशा प्रकारे आपली कारल्याची सुकी भाजी, बरोबर ना? कारल्याची सुकी भाजी बोलू ना. कारल्याची सुकी भाजी रेडी आहे. एकदा करून बघा तुम्ही सर्वांनी, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि छान लागते. तुम्ही चपाती बरोबर किंवा डाळ भात जर असेल त्याच्यावर तुम्ही कारल्याची सुकी भाजी खाऊ शकता. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.